सध्या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र धामधूम सुरू आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत सगळेच बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना दिसतात. अशातच मराठमोळा अभिनेताही बाप्पाच्या दर्शनासाठी गेला होता, मात्र दर्शनाला जात असताना हा अभिनेता वाट चुकला. हा मराठमोळा अभिनेता म्हणजेच श्रेयस तळपदे. श्रेयसने नुकतंच दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शनाला जात असताना श्रेयस वाट चुकला. दरम्यान श्रेयसला वाटेतच देव भेटला. याबाबतचा अनुभव त्यांनी नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. श्रेयसने महाराष्ट्र पोलीस दलातील बापू वाघमोडे यांच्यासाठी ही खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत श्रेयसने लिहिलंय, देव आपल्याला गूढ मार्गाने भेटतो. आज तो मला बापू वाघमोडेंच्या रूपाने भेटला. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जात असताना आम्ही वाट चुकलो. त्यावेळी बापू वाघमोडे यांनी आम्हाला मार्ग समजावून सांगितला. तरीही आम्हाला नेमका रस्ता न समजल्याने त्याने स्वतः बाईकवरून येत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही पंडालपर्यंत पोहोचलो याची खात्रीही त्याने करून घेतली. धन्यवाद साहेब. त्याने पुढे लिहिलं, देव हा आपल्या अवतीभोवती आहे. या वस्तुस्थितीचा पुनरुच्चार करणारी ही आणखी एक घटना. आपण त्याला ओळखलं पाहिजे. तो आपल्याला रोज भेटतो, आपल्याला मदत करतो, मार्गदर्शन करतो, आपल्याशी बोलतो. आपल्याला तोच आहे हे ओळखणं गरजेचं आहे. प्रत्येकाशी अत्यंत आदराने वागा, कारण कोणत्या रूपामध्ये देव आला हे कधीच कळणार नाही. गणपती बाप्पा मोरया. श्रेयसने त्याच्याबरोबर फोटो शेअर करत बापू वाघमोडे यांना या पोस्टमध्ये टॅग सुद्धा केलं. त्यानंतर बापू यांनी श्रेयसच्या पोस्टवर कमेंट करत श्रेयसचे मोठे फॅन असल्याचं सांगितलं आणि श्रेयसच्या फोटोवर कमेंट केली आहे, दादा खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. माझा फोटो पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. तेव्हा मला तुमच्याशी बोलताना सुचलं नाही की आम्ही दोघं नवरा बायको तुमचे मोठे फॅन आहोत, म्हणूनच आम्ही आमच्या मुलाचे नाव पण तुमच्या नावावरूनच ठेवलं आहे. श्रेयस बापू वाघमोडे. जय हिंद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.